आयपीएलचे उर्वरित सामने युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्यामुळे भारतातील आयपीएलचे सामने काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर क्रिकेट वर्तुळात उर्वरित सामने कधी आणि कुठे घेणार याची चर्चा रंगली होती. या चर्चेला बीसीसीआयचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव शुक्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना शुक्ला यांनी आयपीएलचे उर्वरित सामने युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी दिल्ली आणि अहमदाबाद इथं सुरू असलेल्या सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतरचा आयपीएलचा चौथा हंगाम स्थगित करण्यात आला. स्पर्धेतील 31 सामने अजून व्हायचे आहेत. आता बीसीसीआयकडून उर्वरित सामन्यांचं आयोजन युएईमध्ये करण्यात येत आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार हे सामने 18 किंवा 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.